तर अलीकडच्या काळामध्ये पवार साहेब आधी असं करत नव्हते, पण जेव्हापासून त्यांचा पक्ष फुटला तेव्हापासून पवार साहेब देखील असं करायला लागले. आता पवार साहेबांनी सांगितलं की मुंबईच्या पोलीस दलामध्ये कंत्राटी भरती. आता काय केलंय, 3 वर्षपर्यंत मुंबईमध्ये 3 वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरेजी यांच्या काळामध्ये, शरद पवार साहेबांच्या काळामध्ये मुंबईमध्ये एकही भरती झाली नाही. आणि दरवर्षी 3000, 4000, 5000 पोलीस हे निवृत्त होतात आणि त्यामुळे एक मोठा बॅकलॉग त्याच्यामुळे तयार झाला. आम्ही नियमित पोलीस भरती सुरू केली. यावर्षी 18,311 ची पोलीस भरती आम्ही केली आहे, ज्यामध्ये मुंबईला 7076 पोलीस शिपाई आणि 994 वाहन चालक आम्ही दिले. परंतु ही भरती झाल्यानंतर ट्रेनिंग होऊन ते फोर्समध्ये जॉईन होतपर्यंत जवळजवळ 1 वर्षापेक्षा जास्त 1.5 वर्षाचा कालावधी जातो. आणि हे 18,000 जे आम्ही केले आहेत हा रेकॉर्ड आहे. याच्यापेक्षा जास्त याकरता करता येत नाही की आपली ट्रेनिंगची फॅसिलिटीज 8,000 लोकांकरता तयार केली आहे, जी आता वाढवून 18,000 ट्रेनिंग फॅसिलिटी. कारण एक प्रकारे 3 वर्षाची भरती एकत्र आपण करतो आणि तेवढी ट्रेनिंगची फॅसिलिटीज नाही आहे. मात्र तरी ही ट्रेनिंगची फॅसिलिटी आम्ही त्या ठिकाणी तयार केली. मात्र मुंबई ही व्हल्नरेबल आहे. मुंबईवर सातत्याने आतंकवादाचा, दहशतवादाचा धोका असतो आणि म्हणून मुंबईमध्ये 7000, 10000, 12000 पोलीस कमी, उद्या एखादी घटना घडली तर हे सांगता येत नाही की आम्ही पोलिसांची भरती केली नाही म्हणून घटना घडली. आणि म्हणून काय निर्णय केला, तर जोपर्यंत हे ट्रेनिंगवरनं येत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सरकारने स्वतः तयार केलेले महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, आणि आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ सुरू करताना त्याच्या मागची भूमिका काय होती, पोलीस भरतीमध्ये समजा 7-8 हजार जागा असते, एलिजिबल 50,000 लोक येतात, पहिले 7,000 हे पोलीसमध्ये गेले तर नंतरचे 1000, 1200, 1300 लोक हे सुरक्षा महामंडळात घ्यायचे, त्यांना ट्रेनिंग द्यायचं आणि त्यांच्या माध्यमातून एअरपोर्टची सिक्युरिटी असेल, एखाद्या मंदिराची सिक्युरिटी असेल किंवा तत्सम कामं किंवा प्रायव्हेट आस्थापनांना कधी कधी पोलीस सुरक्षा द्यावी लागते त्याच्याकरता त्यांचा उपयोग करायचा, याकरता शासनाने महामंडळ तयार केलं. आणि आता पोलीस कमी असल्यामुळे हा जीआर एवढाच काढलाय की जोपर्यंत ट्रेनिंग होऊन हे पोलीस येत नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे 3,000 पोलीस हे मुंबईमध्ये वापरले जाते आणि याच्याकरता त्यांचा पगार आता महामंडळातून निघत मुंबई पोलिसांकडनं निघेल. त्यामुळे सरकारमध्ये जेव्हाही कुठल्याही विभागाला खर्च करायचा असतो त्यावेळेस त्या विभागाला जीआर काढावा लागतो. म्हणून जीआर एवढाच काढलेला आहे की या 3,000 पोलिसांचा पगाराचा खर्च आता महाराष्ट्र सरकारच्या आस्थापनेवरनं होईल, मुंबईच्या आस्थापनेवरनं होईल. आता याला काय सांगितलं, हे कंत्राटी पोलीस भरती करतात. एकूणच राज्यामधल्या तरुणांमध्ये असंतोष तयार करण्याचा प्रयत्न, राज्याला अराजकाकडे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतोय.